आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विकासातून भोजवाडीचं परिवर्तन, आमदार जोल्ले वहिनी विक्रमी मताधिक्याने निवडून येणार. भोजवाडीत भाजप कार्यकर्त्यांनी साधला महानकारी न्यूजशी संवाद. विकासातून भोजवाडीचे परिवर्तन करणाऱ्या जोल्ले वहिनी विक्रमी मताधिक्याने निवडून येणार असल्याचं प्रतिपादन भोजवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांनी महानकारी न्यूज चॅनलशी संवाद साधताना केलं. आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी भोजवाडी सारख्या वाडी वस्तीवर राहणाऱ्या गावाला कोट्यवधी रुपये निधी देत भोजवाडीमध्ये परिवर्तन घडवलं. त्यामुळे भोजवाडीची जनता येथील मतदार बंधू जोल्ले वहिनींच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून त्यांना विक्रमी मताधिक्याने मतदान करणार आहेत. भोजवाडीचं परिवर्तन करणाऱ्या आमदार शशिकला जोल्ले वहिनी विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताने निवडून येणार असल्याचे प्रतिपादन भोजवाडी येथील भाजपा कार्यकर्त्यांनी महानकारी न्यूज चॅनलच्या मुलाखती प्रसंगी आपल्या प्रतिक्रिया देताना व्यक्त केल्या. यावेळी रमेश पाटील, पिरगोंडा पाटील, शिवगोंडा पाटील, लक्ष्मण पाटील, निगोंडा पाटील, मलगोंडा पाटील, संजय पाटील, अनिल संगपाळ, दादा पाटील, सचिन पाटील, राजू पाटील, प्रकाश छत्रे, अजित पाटील, सुरेखा पाटील, अर्चना पाटील, लीलावती पाटील, सुधा पाटील, कलावती पाटील, रेवती पाटील, सविता पाटील यांच्यासह भोजवाडी येथील भाजपा कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भोजवाडीहून तानाजी बिरनाळेसह शिवाजी भोरे. नमस्कार, महानकारी न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी भोजचे सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो. 12 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारतो की या ठिकाणी निप्पाणी विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाच्या या ठिकाणी भाजपाचे उमेदवार शशिकला जोल्ले वहिनी या ठिकाणी रिंगणात आहेत. जोल्ले वहिनींच्या कार्याबद्दल, त्यांच्या एकूणच उमेदवारीबद्दल तुमच्या आपण काय सांगाल या ठिकाणी? मी पहिल्यांदा विजय पवार महानकार संपादक व त्यांचे महानकारचे प्रतिनिधी आदरणीय तानाजी बिरनाळे व शिवाजी मोरे यांचं मी भोजवाडी ग्रामस्थतर्फे स्वागत करतो आणि आमच्या या कार्यक्रमाला सर्व इथे बी जे पी कार्यकर्ते उपस्थित असल्याबद्दल त्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. तर बघा, अण्णा वहिनीबद्दल सांगायचं म्हणजे त्यांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण करतात. कारण त्यांचं कुठलंही बेरेश्वर असू दे किंवा ते स्कॉलरशिप असू दे, प्रत्येकाचे प्रत्येक घराशी तुमचं नाळ जोडलेलं आहे आणि एवढा समाजकार केलं की आता या सर्व समाजासाठी त्यांनी योगदान मोलाचं दिलं. कारण MLA आहेत त्याच्यापेक्षा आधीपासून त्यांनी समाजकार्यात झोकून देऊन काम करत आलेलं आहे. त्यात एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर मागे गेल्या वर्षी बेनाडेमध्ये सिद्धेश्वर स्वामीजींचं प्रवचन मोठ्या प्रमाणात झालं, त्यावेळी त्यांनी तन मन धन देऊन सगळ्यांनी सहकार्य करून एक अहोरात्र एक महिना त्यांनी झटून ते कार्यक्रम यशस्वी केले. त्याचं उदाहरण आम्हाला हातकणीला शिरोळ आणि कागद तालुक्यातील आमचे पै पाहुणे मित्र लोक म्हणतात यंदा जल्ले वहिनीलाच वोट करायचं, त्यांनाच निवडून यायचं, एक फळ आहे त्यांचं. त्याचप्रमाणे हे परवापरवा शिवगर्जना कार्यक्रम पण ठेवलं आहे. ते शिवाजी महाराज अख्खा भारत देशाचं हिंदुत्वांचा एक जाणता राजा आहे हे त्यांनी दाखवून दिलं. केवळ मराठ्यांचं नसून त्या नाटकातून आम्हाला एवढं कळालं की शिवाजी महाराज सर्व जाती धर्माचे राजा, रयतेचे राजा होते. ते कार्यक्रम बघितल्यावर आम्हाला लक्षात आलं म्हणून ते एक आम्हाला सर्व अभिमान वाटतो त्या कार्याबद्दल. तसेच परवा एक श्रवणबेळगोळमध्ये बाहुबलीचे मस्ताभिषेक झाले, त्यावेळी पण त्यांनी प्रत्येक आमच्या निपाणी विधानसभा असतील किंवा चिकोडी कोटोल जिल्ह्यामध्ये पलीकडच्या विधानसभेमध्ये पण किती लागतील तेवढं बसेस द्या आणि कार्यकर्त्यांनी म्हणजे भक्तांनी पाठवा, श्रमिकांनी पाठवा एवढी त्यांनी महत्त्वाचे योगदान केलेलं म्हणजे पैशाकडनं पण त्यांनी काय समाजकार्यामध्ये झोकून देऊन काम केलेलं आहे. तसंच प्रत्येकाने कोणी काही अडचण असलं तरी पण त्यांच्या हातून किती होईल तेवढं मदत केलेलं आहे त्यांनी. म्हणून ह्या भागातील सर्व कार्यकर्ते अण्णा वहिनी पुढे दिसले की जात पात धर्म विसरून पक्षपात विसरून त्यांच्या पाठीचे ठामपणे उभा राहून आम्ही निवडून आणणार एवढं मी या वेळेस सांगू इच्छितो. या ठिकाणी या गावचे या भागाचे ज्येष्ठ स्थानिक प्रतिनिधी या ठिकाणी शिवगुंडा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जे बिलेश्वर बँकेचे इथल्या शाखेचे संचालक आहेत. आपण या ठिकाणी जोल्ले वहिनीने आपल्या भोजवाडीसाठी एकूणच किती कोटीचा विकास काम केला याबद्दल आपण काय सांगाल या ठिकाणी? नमस्कार अण्णा वहिनी, नमस्कार रे कार्यकर्ता वहिनीला नमस्कार रे. ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಭರ್ಪೂರ್ ಕೆಲಸ ಆಗಿದ್ದೈತ್ರಿ. ಮತ್ತು 2013 ಒಳಗೆ ಯಾಂಗ್ ನಾವು ಖಡ್ಡೆ ಮೈತ್ರಾಗ ಏನು ರಸ್ತೆ ಮ್ಯಾಗ ಓಡಾಡ್ತಿದ್ದು ರೀ, ಅದಕ್ಕಿಂತ ಈ ಟಾರೋಡ್ ಮ್ಯಾಗ ಓಡಾಡ್ದಂಗೆ ನಮ್ಗೆ ಐತ್ರಿ ಕೆಲಸ. ಈಗ ಏನೂ ಅಡ್ಸಲಿಲ್ಲ ರೀ,
ನಾವು 100% ವೈನನ ಆರಿಸ್ತಾರ ಇದು ಫೈನಲ್ ಅದ. अच्छा या मुलाखतीमध्ये ग्राम पंचायत माजी ग्राम पंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी पाटील साहेब उपस्थित आहेत. आपण काय सांगाल की जोल्ले वहिनीने आपल्या तरुणांसाठी युवकांसाठी अशा भरीव योजना या मतदारसंघात राबवल्या का काय सांगाल आपण त्याबद्दल? जोल्ले वहिनीवर्गे नमस्कार. ನಮ್ಮ ನಿಪ್ಪಾಣಿ ಕ್ಷೇತ್ರ ಹಾಗೂ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಜೊಲ್ಲೆ ಯೂತ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಬಸವಜ್ಯೋತಿ ಯೂತ್ ಫೌಂಡೇಶನ್ ವತಿಯಿಂದ ಸುಮಾರು 1,000-1,200 ಮಠ ಸದಸ್ಯರು, ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಬೋಧವಾಡಿಯಲ್ಲಿ 20-25 ಸದಸ್ಯರು, ಬೋಧದಲ್ಲಿ ಒಂದು ಸರ್ವಸಾಧಾರಣ 9 ಸದಸ್ಯರು. ಹೀಗಾಗಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕಾರ್ಯ ಯುವ ಹುಡುಗರಿಗೆ ಉದ್ಯೋಗ ಮೇಳವ, ಅದೇ ರೀತಿ ಅನೇಕ ಜೊಲ್ಲೆಯೋದ್ಯೋಗ ಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ಒಂದು ಸುಮಾರು 1,500 ಯುವಕರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಇದ ಒಳ್ಳೆಯ ಉದ್ಯೋಗವನ್ನು ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಒಂದು ಕುಟುಂಬದ ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ನಮಸ್ಕಾರ. ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಜ್ಯೇಷ್ಠ ಯಾ ಮಾಗಚ ಇಥಲ ಸ್ಥಾನಿಕ ಜ್ಯೇಷ್ಠ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ ಭಾಜಪಾಚೆ ನಿಗೊಂಡ ಪಾಟೀಲ್ ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಉಪಸ್ಥಿತ ಆಹೆತ್. ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್, ಆಪಣ ಕಾಯ ಸಂಗಾಲ? ಮಲಾ ವಾಟತ ಕಿ ಆಪಲಿ ವಯಾಚಿ 70-75 ವರ್ಷ ಅಸ್ತಿಲ್. ಅತ್ತಾಪರ್ಯಂತ ತುಂಬಿ ಯಾ ಭಾಗಾತ ಅನೇಕ ಆಮದಾರ ಪಹಿಲಾ, ಅಗೋದರಚೆ ಆಮದಾರ ಆಣಿ ಚಾಲೂ 5 ವರ್ಷಾತ ಜೆ ಆಮದಾರಾನಿ ಕಾಮ ಕೇಲಾ, ಯಾಬದಲ ತುಮ್ಹಾಲಾ ಕಾಯ ವಾಟತ ಯಾ ಠಿಕಾಣಿ? आता 4 वर्षात काय काय काम केलं नाही तिने पहिला. आणि दगडावर आमची गाडी हे होऊन सगळं कन्नड रस्ता वगैरे काल एकदा काल मॅग नम गाडी उपयोग वाटला एक बाजू. मग ಈಗ ಮಸೂತಿ ಅದು ಹೊರಟು ಓದಿ 15 ವರ್ಷ ತಗದಿಲ್ಲ. ಈಗ ಬಂದ ಈಗ ಇದು ಮಾಡ್ತಾರ ಮೈನಿ ಬಂದಂಗ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮ ಯಾಣಿ ಐತಿ, ನಮ್ಮ ಹೂವಿಗೆ ನಾವು ಮತ ಮಾಡಿ ನಾವು ಇದು ಮಾಡವ. पहिली ते सातवी इथे शाळा आहे, त्या शाळेला पहिल्यापासून जी 15 वर्षाची पोरं जी राड पाणी पित होती, तेव्हापासून ज्या वहिनी आमदार झाल्या त्यापासून की म्हणजे बोर मारून दिले किंवा फिल्टर करून दिले की जे आज त्या फिल्टर मधून पोरं जी पाणी पितात त्यापासून आजारी नाहीत. किंवा ज्या कामाला म्हणजे कंपाऊंड होतं त्या शाळेत झालं की बंदोबस्त नव्हतं, बंदोबस्त जे केलं ते म्हणजे वहिनी आता जे कंपाऊंड करून दिलं. महिलांनी तुमच्या आज ते सरासरी असो किंवा मुलीचे असून ते म्हणजे संडास बाथरूम नव्हते, ते वहिनीच्याकडनं करून जे आज 20 लाखाचे आम्हाला ते शाळेला पहिली ते सातवी आहे त्याबद्दल त्या भोजवाडीला एवढं आम्हाला त्यांनी सहकार्य केलं. आज ह्या भोजवाडीच्या एरियामध्ये की असं वाटतं की बीजेपी सोडून कुठलंही मत पडणार नाही, आम्ही 99% की बीजेपी करून दाखवतो. या मुलाखतीमध्ये भोजचे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष फिरगुण पाटील साहेब उपस्थित आहेत. पाटील साहेब, काय सांगाल की मागील 5 वर्षाच्या निवडणुकीपूर्वी भोजवाडीमधून या ठिकाणी वहिनींना आपण मला वाटतं बऱ्यापैकी चांगलं मतदान घेऊन दिला होता, चालू निवडणुकीत हे मताधिक्य वाढणार की घट होणार त्याबद्दल आपण काय करायला या ठिकाणी? या ठिकाणी पहिला मी सगळ्यांना नमस्कार करतो. आणि वहिनींचं आता हे जे काम ते 5 वर्षांची गेल्यात, आता भोजवाडीपेक्षा मला एवढं म्हणायचं आहे की हे निप्पाणी भागातच सगळ्यांनी मतदान वहिनींना घालायला पाहिजे. कारण कसं आहे, वहिनीची हे 5 वर्षाचे कामं केली आहे. आम्ही जर पहिला काँग्रेसमध्येच होतो सत्य सांगायचं म्हणजे, पण काँग्रेसमध्ये काय काम झालं नाही म्हणताना मी या वहिनींच्याकडे मागच्या 5 वर्षाच्या पाठिंबा घालू. कारण पहिला अक्षरशः आमचा मला लाज वाटत होती की 10-10 वेळ नारळ पडून सुद्धा एक काम होत नव्हतं. आता वहिनीने या 4 वर्षामध्ये एवढं कामं केली, खरोखर आम्हाला अभिमानानं सांगावं असं वाटतंय. आणि आतापर्यंत पुढे भाषण वगैरे केलं नाही का, आम्हाला बोलायला कधी आवडत नव्हतं, पण आता आम्हाला ऑटोमॅटिक असं वाटतं की आम्ही बी दाबात बोलावं कारण एवढं वहिनीने कामं केल्या त्याच्यामुळं. सो भोजवाडीमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्यात भोजवाडी म्हणजे टोटल 2 वार्ड येतात, 9 आणि 10. ह्या 9 आणि 10 मध्ये आम्ही मागच्या टायमाला 300 वोट आम्ही वाढ दिलेलो होतो. आणि ह्या टायमाला 101% मी सांगतो की 300 ऐवजी 400 आम्ही या ठिकाणी वाढ देतो, एवढं मी सांगू शकतो. वहिनींचं सांगायला असं आश्चर्य वाटतं की वहिनी एवढे स्त्रियांसाठी स्त्रियांना बाहेर म्हणून जायचा कधीही कुणाला हक्क नव्हता. आता वहिनीच्या पाठीशी कायमच उभा राहो असं करून संघाला प्रत्येक संघाला बाहेर जाऊन प्रत्येकाने कुठे या जावा असं प्रत्येक स्त्रियासनी हक्क म्हणून दाखवून दिले. प्रत्येक पुरुषांनी स्त्रियासनी बाहेर जायला हक्क नव्हता. आता वहिनींच्या पाठीमागे आम्ही सदैव कायमच बाहेर जाणार आणि वहिनीसनी निवडूनच आणणार. सुधा पाटील वहिनी, जोल्ले वहिनीने आपल्या बचत गटाला सहकार्य केलं काय, आपण काय सांगाल बचत गटाबद्दल? नमस्कार. कलावती माता संघाच्या वतीने मी बोलतो की 15 वर्ष झालं आम्ही संघ चालवतो. परत
पाच वर्षानंतर आम्ही असं म्हणजे एवढं हे केलं की पैसे बाहेर पण फिरवलं आणि त्याचा आम्हाला फायदा पण झाला पाच वर्षानंतर. आणि परत आठ वर्षानंतर आम्ही बाहेर पैसे फिरवलो आणि तेच फायदा झाला आम्हाला परत. आणि आता असंच संघामचं चालू आहे. आणि वैयक्तिक एक गोष्ट सांगतो की मी चार वर्षाच्या मागं वहिनीशनी मी एक गोष्ट बोलवतो आणि तेच हळदी कुंकवाच्या वेळीसुद्धा भोजवडीला मी तीच गोष्ट परत बोलवतो वहिनीशनी. म्हणजे असं म्हणजे वैयक्तिक माझ्या संसारात अडचण आली त्याच्यामुळे मला बोलायचं भाग पडलं आणि त्याचं उत्तर मला कल मिळालंय. म्हणजे वहिनीने मला सांगितलं की सगळ्याशी सांगितलंय त्यांनी म्हणजे कर्नाटकात एक मोठी कंपनी बांधून देतो म्हणून असं शब्द दिलाय वहिनीने. त्याचं मला अभिमान वाटतंय आणि त्याचं मला हौस झालंय. हे एवढं माझं वैयक्तिक भाषण सांगतो हा. आणि त्याच्यावर म्हणजे आता परत म्हणजे हे संघ काय आहे की नाही रजिस्टर झाल्यात पण थोडं झालं नाही त्यांच्या तक्रार आहेत त्यांचं पण रजिस्टर करून द्यावं वहिनीने ही माझी इच्छा आहे. आजच्या या मुलाखतीमध्ये या ठिकाणी भोजवाडीमधील असंख्य भाजपा कार्यकर्त्यांनी सामील झाले आमच्या मुलाखतीमध्ये. आम्ही विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी बऱ्यापैकी उत्तर दिली. त्याबद्दल मी सर्व या ठिकाणी भोजच्या स्थानिक कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या या मुलाखती प्रसंगी या ठिकाणी युवक या गावचे युवक या ठिकाणी शरद पाटील उपस्थित आहेत. शरदजी आपण काय सांगाल की पाच वर्षापूर्वी तुम्ही काँग्रेसला मतदान केला होता म्हटलं आणि आता म्हणताय भाजपला. आपल्याला काय वाटतं की काँग्रेसला मतदान केल्यामुळे आणि भाजपला केल्यामुळे तुम्हाला या भागातला विकास कोणत्या पक्षाला प्राधान्य दिल्यामुळे या भागचा विकास होईल असं वाटतं? नमस्कार. पहिला माता नाव रे पहिला काका पहिले माता किंवा रे काँग्रेस इथून मनेनवऱ्याला बीजेपी इथं अवाग हुडगाट घेत नवजा दात्रा अनुभव येला की त्याचा पहिला माता येत अवाग इव पहिला एडनेसला होटिंग आहे तो अवाग वहिनी घायकी तू मुंबई वहिनी गोळ हेर नमग ಒಂದು ಮತ ದಾನ ಅಟ್ಕೊಡ್ರಿ ಒಂದು ನೋಡೋದಕ್ಕೆ ನೌಬೆ ಹಾಕಿದ್ವು ಆ ದಾನ ಕವರ್ ನಮಗೆ ಎಲ್ಲ ಪೂರಾ ಚುಡೋ ಶೋಗರು ಹಾದಿಗಳೆಲ್ಲ ಮಂಜೂರು ಮಾಡಿರು ಚಲೋ ಆಯ್ತು ರಸ್ತೆ ಆದ್ರಿ ನೀರು ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಯ್ತು ಎಲ್ಲ ಮನೆಗಳೆಲ್ಲ ಕಟ್ಟಿಕೊಟ್ರಿ ಗರೀಬ್ ಮಂದಿಗೆ ಒಟ್ಟು ಅವ್ರು ಈ ಹೇಳೋದು ಏನಂದ್ರೆ ರೀ ಜಾತಿ ಪಾತಿ ಯಾರು ನೋಡುದ ವೈನಿಗೆ ಮತ ಹಾಕಿನವ್ರೆಲ್ಲ ಶಾನ್ಯರ ತಿಳ್ಕೋದ ಇದ್ರ ಮುಂದೆ ವೈನಿಗೆ ಮತ ಹಾಕಿರೋ ಊರು ಸುಧಾರಣಾ ಆದಿತ್ಯ ತಿಳ್ಕೋದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತ ಹಾಕಿರೋ ಊರೆಲ್ಲ ಹಾಳಾಗಿ ಓದಿದ್ದೆ ತಿಳ್ಕೋದು ಇಟ್ಟನ. मुलाखती प्रसंगी मी रमेश पाटील साहेबांना विचारतो की काल या ठिकाणी आपल्या भाजपा सरकारनं या ठिकाणी भाजपा नेते मंडळाने या निवडणुकीचा अजेंडा जाहीर केला या अजेंडाबद्दल तुम्हाला नेमका काय सांगावं वाटतं प्रचारामधल्या? मी पहिल्यांदा प्रचार करत असताना जरा शेतकऱ्याबद्दल बीजेपीचं धोरण कमी होते कारण माननीय नरेंद्र मोदी साहेब पण शेतकऱ्याकडे जरा दुर्लक्ष केलं होतं. तेच काल माननीय येडियुरप्पा भावी मुख्यमंत्री यांनी जो शेतकऱ्यांचे कर्ज होत होते नॅशनलाइज बँक 1 लाख माफ कर्ज म्हटलं हे धाडसी निर्णय घेतला म्हणून ह्या बहुतांश कर्नाटकातील सर्व शेतकरी जास्त आता बीजेपीला मतदान करणार हे 100% कारण आता काठावरची जी कोणी निवडून येऊन सत्तामध्ये जरा त्रिशंकू होणार होती हे आम्हाला वाटत होतं. आता हे धाडसी निर्णय येडियुरप्पा साहेबांनी घेतल्यामुळं एक हाती सत्ता बीजेपीचं येणारच येईल पण त्याचप्रमाणे आमच्या चिकोटी जिल्ह्यातील दोन्ही कॅन्डिडेट अण्णाबाईंनी निवडून येणार 100% हे या शेतकऱ्यांचे कर्जमाफीबद्दल येडियुरप्पांनी घोषणा केल्याबद्दल मला सकाळच्या कमीत कमी मी पण एक शेतकरी म्हणजे सामाजिक कार्यात शेतकऱ्यासाठी चळवळमध्ये काम करतो मला प्रत्येक वेळी मी इलेक्शनमध्ये अण्णाबाईंना व्होट घाला म्हणताना त्यांचं धोरण काय शेतकऱ्याबद्दल बीजेपीचे विचारत होते ते मला आज हे धोरण म्हणजे पेपरला झाले आणि येडियुरप्पाने घोषणा केल्यावर मी परत त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी फोन केलो आत्ता काय वाटतं म्हटलं आत्ता 100% मतदान आम्ही अण्णाबाईंनी करणार आणि आमच्या मार्फत प्रत्येक गावागावात जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे मतदान किती होईल हे सगळी आम्ही बीजेपीला मतदान करून एक हाती सत्ता देऊन वहिनीसनी मंत्रीपद लाल दिवा मिळवून देणारे शेतकऱ्या वतीने मी आश्वासन देतोय.